ठाणे जिल्ह्यातील कल्याण टिटवाळा शहरातील आंबिवलीतील कैलासवासी गजानन पाटील आणि मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील विद्यालयात 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ज्या महापुरुषांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना नमन केले जाते. असाच उल्लेखनीय उपक्रम आंबिवलीतील कैलासवासी गजानन पाटील आणि मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील विद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी भाषण करून नवीन संकल्प करत देशातील महान व्यक्तींचा वेध घेतला. या कार्यक्रमाला शाळेचे अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संचालक जनार्दन पाटील, हरिश्चंद्र पाटील, मारुती कोटीराम पाटील, संभाजी भोईर, प्रकाश भोईर, दशरथ पाटील, रमेश वाळुंज, अशोक वाणे, दिलीप तुकाराम पाटील, संतोष कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे टिटवाळ्याचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. उपस्थित मान्यवरांचे पुनश्च शब्द सुनाने स्वागत करून आजच्या मंगलस्वामी शाळेच्या प्रगतीचा लेखक सादर करण्याची तो आहे. स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं. स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी जगून बघावं. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसो पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब पाहावं. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसो पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब पाहावं असं आदर्शवत जीवन जगणाऱ्या माननीय नारायण गजानन पाटील अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी 1995 साली सप्तशृंगी शिक्षण प्रसारक मंडळ अटारी स्थापना करून त्याच वर्षी प्राथमिक वर्ग म्हणजे पहिलीचा वर्ग सुरू केला.